कायम तपकर मन याबनवली कंठी धरिला कृष्णमणी अवघाजनी प्रकाश काला वाटू एकमेका वैष्णवनिका संग्रम। काही लोकांनी तुकारामाला विचारणा केली, महाराज तुमची एवढी जगामध्ये प्रकाश कसं काय पडला, एवढी जगामध्ये प्रसिद्धी कसं काय झाली, एवढा जगामध्ये मान आणि एवढा तुमचा ओहापोह कसा झाला। अवघाजनी प्रकाश, प्रकाश म्हणजे कीर्ती वाढणं, मान वाढणं, महत्व वाढणं, ह्याला प्रकाश हा शब्द वापरलेला आहे। कारण जिकडं जावं तिकडं लोक तुमचं तुकाराम महाराज की जय म्हणायला लागले, तुमची देवाला तुटून तुम लोक पूजा करायला लागले, तुमच्या नावान गुलाब उडायला लागले, दिसल्या लोक श्रीसाठांग गंड घालून तुम्हाला नमस्कार करायला लागले। तुमच्या तर आमच्यामध्ये फारसा काही तेवढा फरक दिसत नाही, एवढी जगामध्ये तुमची कीर्ती एवढा मान कसा काय वाढला। कारण बरेच दुनियामध्ये प्रॉपर्टी कमवणारे आहेत, इस्टेट कमवणारे आहेत, पण कोणी कुणाचं नाव झाला तयार आहे। बस आज अवकार लावण्यानं सोन्याचे लंका बांधलं होतं, 5 लाख दगडाचे बांधलं, 7 लाख विटाचे बांधलं, 1 कोटी घर काशाची तांब्याची बांधलं, 7 कोटी घर सोन्याची बांधलं। तर रावण महाराज की जय म्हणायला कोणी तयार नाही। बस आज कुठे गेलं तर तुम्हाला रावणाचा फोटो दिसतोय का? माणसाला वाटलं लेकृबाला असलेला माणूस नाही बाहेर राहते की त्याला 1 लक्ष लेख होते, 1.25 लाख नातू होते। कुठं त्याचा देवाला फोटो दिसते, कुठं तर रावणाचा बैठकीमध्ये फोटो दिसला का तुम्हाला? रावणाचं कुठं मंदिर आहे का? रावणाची पुण्यतिथी आज मी बराचसा रात्रंदिवस करतोय बघा, पण कुठे दिंडी निघाली की ज्ञानबा तुकाराम, ज्ञानबा तुकारामच म्हणते तो। पण रावण कुंभकर्ण, रावण कुंभकर्ण म्हणजे कुठे दिंडी निघालेली दिसते का तुम्हाला? कमाई भरपूर केलं, इस्टेट भरपूर मिळलं, संपत्ती भरपूर मिळलं, पण दुनियामध्ये कुठंच त्या रावणाचं नाव नाही। आणि तुमची एवढी जगामध्ये कीर्तीने एवढा मान कसा काय वाढला? असं काही कुठं कटावट मी लावलं नाही। बरेचसे लोक चौकामध्ये कटावट लावते, कोणी तरी भारदार स्थानिक लोकांना हायड्रोल बघत येत काढून तुम्ही त्याचं कोणी नाव दिली? पण आज कित्येक वर्ष होऊन गेले हे ज्ञानबा तुकारामाचं नाव जाहीर झालं सगळ्या जगात, एवढी तुमची जगामध्ये कीर्ती कसं काय वाढली? महाराज म्हणजे माझी कीर्ती वाढण्यासाठी, मानन मोठेपणा होण्यासाठी मी 1 रुपया सुद्धा खर्च केला नाही, कोणाला सांगतही गेलो नाही। कसं काय एवढं मोठं झालं तुमचं काम? मी फक्त एकच केलो म्हणजे कंठी धरिला कृष्णमणी अवघाजनी प्रकाश। मी कंठामध्ये कृष्ण धरलो आणि मनामध्ये त्या कृष्णाचं ध्यान ठेवलो, कारण कृष्ण हे शब्द कंठातून येतोय। कृष्ण 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 कंठातून येते, राम हे शब्द फटातून येते, राम राम फटाचं काम आहे, पण कृष्ण हे शब्द कंठातून येतो। म्हणून कंठी धरिला कृष्णमणी, जय कृष्ण श्री कृष्ण, कृष्ण 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 हे कंठा धरलो कृष्णमणी, आणि मनामध्ये सतत कृष्णाचं ध्यान ठेवलो। मनात कुणाची कुबुती नाही, दुर्बुद्धी नाही, दुष्टवासना नाही, कपट नाही, आली नाही, मन मोकळं ठेवून सतत कृष्णमूर्ती सावलीन खेळे हृदय कमली, अंतकरणामध्ये कृष्णाचं ध्यान ठेवलो आणि कंठामध्ये कृष्णाचं नाव ठेवलो, म्हणून अवघाजनी प्रकाश, म्हणून एवढी जगामध्ये माझी कीर्ती नव्हता मान वाटला। बर काही हरकत नाही, मी कबूल आहे म्हणले, कृष्णाला कंठामध्ये मनात धरल्याबद्दल तुमची जगामध्ये किंमत वाढली। बर मला तुम्हाला कृष्णच कसं काय आवडला, मनामध्ये धरावं आणि कंठामध्ये धरावं, एवढी दुनिया एवढा जगदंबर पसारा पडलेला आहे की कृष्णच कसं काय पत्करला तुम्ही? कृष्णावरच कशी एवढी भावना बसली तुम्ही? कृष्णालाच कसं एवढं मान दिला? महाराज म्हणजे मी उगीच्या उगी कुणाच्या नागी लागना, साध्या सुध्या माणसाला मी राम राम सुद्धा घालत नाही म्हणते, पण कंठामध्ये मनामध्ये जे कृष्णाला धरलो ना, त्या कृष्णाकडे 2-3 गोष्टी महत्वाच्या होत्या, दुनियामध्ये कुणाकडे त्या गोष्टी नव्हत्या म्हणजे। कारण कृष्णा एवढं सामर्थ्य जगात कुणाकडेच दिसलं नाही मला, कृष्णा एवढा अधिकार या जगात कुणाकडेच नव्हता, आणि कृष्ण एवढा पुरुषार्थ पण जगामध्ये बऱ्याच माणसाकडे नव्हता। सामर्थ्य अधिकार आणि पुरुषार्थ दुनियामध्ये कुठंच आढळला नाही, ते फक्त कृष्णाकडे आढळला। एवढं जर सामर्थ्य आहे, एवढा जर अधिकार आहे,
आणि एवढा जर पुरुषार्थ आहे तर असल्या माणसाच्या जवळ बसा म्हणजे आपलं बरोबर करायचं. कारण नेम कसं आहे, संगत करी आपसे की तो बडत बडत बडचे आहे, संगत करी पुरे की तो डुबत डुबत डुबे. साधे माणूस असत आणि फार जास्त माणसाच्या संगतीत राहिलं त्याची हाईट वाढत जाते वाटत असत. केवढे भारी माणूस असत आणि फोटकाराच्या नादी लागलं घसरत घसरत फार झिरो सोडून जाते. म्हणून चांगल्याची संगत करणं चांगल्याचा दोस्त आला त्याच्यापासून आपलं चांगलं भारी काम होते. तुम्ही किती जरी चांगले असला तर समोरच्या सगळं तुम्हाला व्यवहार करायचे ना ते सुद्धा त्याच लायकीचं असलं तर त्याचं काम होते. कृष्णाची लायकी भारी होती मी त्याच्या नादी लागून जगामध्ये प्रकाश पडला. कसं असतंय हे कोणती बी गोष्ट भक्ती करा भक्ती करा पूजा करा पूजा करा पूजा करा आपण म्हणतो ना तुम्ही मग पूजा करायला तयार आहे पण ज्याची तुम्ही पूजा करा लागल त्याचा ते तर हायक राहावं लागल त्याच्याकरता कुणाची पूजा करा. आता मला बरेचसे लोक विचारते महाराज तुम्ही बरेचशा कीर्तन सांगता की पुंडिकानं मायबापाची सेवा केली अनुसयानं नवऱ्याची सेवा केली पुंडिकानं देवाची सेवा केली नवऱ्या मायबापाची सेवा केली तेव्हा पंढरपुरामध्ये पांडुरंग येऊन उभा टाकला. मग आम्ही बी मायबापाची सेवा करतो आमच्या दारात कसा पांडुरंग येऊन उभा टाकला. काही काही बायाची बी अशी शिकायत आहे तुम्ही बऱ्याचशा कीर्तनं सांगितलं की अनुसयानं नवऱ्याची सेवा केली होती तर असे जंगलामध्ये समय लावून तुमच्या गोडतेलाच्या सगळं गोलतेल संपून गेलं परतच आले अनुसया माता देवी शांत होते आता तेल नाही तर अनुसया परत जाऊन वाहत्या पाण्याचा जग भरला आणि सगळ्या समोर टाकलं तर टाकल्यानं पाणीच गोडते लावून जाऊन लागलं इतकी नवऱ्याची सेवा करणाऱ्या बाईच्या अंगामध्ये ताकद येते असं तुम्ही कीर्तन सांगितलं. मग आम्ही बी नवऱ्याची सेवा करायला आमचे कसे गोडतेलाची देवी जाणार नाही असं का व्हाले म्हणालो होय. महाराज म्हणजे मग तुम्ही जरी सेवा करत असेल तरी बापी तसल्या लायकीचा राहावा लागेल मोर सेवा करायला हो बापी तशा पात्रतेचा पाहिजे की आज एखादी बाई नवऱ्या सेवा जरी कोणाली तर नवऱ्याची सुद्धा तशी पात्रता लागेल. कसं असतंय बी भारी घेऊन उपयोग नाही रानबी तसलंच बघावं लागेल भारी कंपनीचं बी घेतला असं खरं पाहायला लागते. आज ज्या नवऱ्याची तुला सेवा करायची ना त्या नवऱ्याची सुद्धा पात्रता तशी ताकद पाहिजे. ज्या बापाची सेवा करतो ना जन्म दिलाय म्हणून सेवा कर पण बापाची तशी पात्रता तशी तर कसं काम होऊ शकेल. बाप कसा राहो नवला कसा राहो म्हणजे ताकद येते. कारण कोणती गोष्ट संपर्क घेत असताना आता तुम्ही लोक जे माझ्या पाया पडता पाया पडण्याचा उद्देश काय आहे तुम्ही पायावर डोकं ठेवलं की माझ्यापाशी जे पुण्य आहे ते आपोआप तुम्हाला सप्लाय होते. म्हणजे जसं वायरला वायर जोडल्यानंतर करंट सप्लाय होते मी पुण्य केल्यानं तुम्ही दर्शन घेतो तुम्हाला मिळते पण माझ्यापाशी असलं तर आता मीच पुण्यवान नाही तुम्ही डोकं ठेवलं काय तुम्हाला मिळणार संध्यावर काय म्हणजे तुम्ही दर्शन घ्यायला ह्याचा अर्थ ज्याचं दर्शन घ्यायला त्याची पात्रता बघा. बापाची सेवा करायला मग बाप लायकीला पाहिजे नवऱ्याची सेवा मग कसा असायला पाहिजे बाप नवरा पवित्र नवरा असावा सज्जन असावा आणि पुण्यवान असावा. बहुत कशी बाई पतिव्रता होत नाही कशी अनुसार कसा मत येत नाही बापी पवित्र पाहिजे सज्जन पाहिजे पुण्यवान पाहिजे लेकरं सेवा केल्यास कसं पुण्य कसं का देव पवित्र म्हणजे पवित्र कुणाला म्हणते दारू पिदाड नसावं मांस खादळ नसावं गांजा वळणार नसावं. आता हे दारू पिदाडे असते की नाही ते दुनियात कोण्या तीर्थाला नेले तर पवित्र इतके गलताने इतके वाया गेलेले नवे मदिरेचा घडा पवित्र गंगे हे गंग तीर्थभर जरी म्हणून फुले हे दारू दे कधीच पवित्र होणार ते बद्रीनाथाला बी गेले बद्रीनाथ म्हणते तुझं तोंड काळा होते कारण दारू पिणारा माणूस कुठंच पवित्र होत नाही. म्हणून एखादी बाई म्हणजे महाराज माझं नाव दारू पित नाही मांस खात नाही माझं नाव गाजी आवडत नाही भान भान काही खात नाही पवित्र आहे बाई तुझा नाव अशा लेकीचा राव सज्जन चोऱ्या करणार नसावा लाळालाळा करणार नसावं भांडकोल नसावं लबाड नसावं कपटी नसावं सज्जन. बापन नवऱ्याची एकच लेवल पाहिजे तसं हा पवित्र सज्जन पुण्यवान
Puneam mâine păjări, cântări, putii, curani, eu, dărâm cărtenea, puneam acasă. Așa dai chița, ba, până așa dai chița, să n-au răzada. Am făcut că și șeva chelea în talul șaia să dor pe acasă. Anul șaia să n-au răzada, unul, da. Arcridu și hota, arcridu și. Om, havan, e pune căraița. Om, havan, sămplă. Încă ne gării ale câteva în arcii căraițe, în paia părde, deci o om, havan, ați-o pune în ceam, la vreo șaiță. Mamă, tine, pani ta plătă de el să le plătă. Ha, piatale, catale, nevoie, piatale, catale, va pașne, de câte zor ca le tăia ca le tăia. Azi, dunia, mă, de fapt, că mai am ușa e bo, că nu e putut atât de ușa e de nu e aia, dar nu e un punct de vedere. Mă, nu e ce patru, dar băgună știi ce se va gândi pe ei. Papa ce patru, dar băgună se va gândi pe ei. Dar abia ce am zis. Dar și mi-i creștina ce patru, dar băgună e tu. Bă, mă, căsle nu e ce se va gândi că s-a mărut e pe aceste gândi. Mă, dar e că e locul între iulie, colie, un dechir, până s-a mărut, dar băgună e mă, dar o poziție de poză, dar băia din nou e ce se va gândi, dar oare nu va face ceva bine că s-a mântete, așa hulțul guluza, așa haru haru guluza în acasă. Păile, păile, nu tu să s-a lăs sultă tu mi. Când mă lăbi anule tare, nu e dăm de mi s-a mântă de mi. Așa e, când n-ai că n-are lucrul ele de el de tare. Vă mă dați la chiar să care te hucle, vrei, țucle, vrei, mai așa. Mi-a așa ce chemi și după ce chintă, nu tu? Că după ce chintă, n-am mărut zorul la un sanitru. Am mișinit ca să scrie la mama la urda. Nu ți-am zis poște, hai, băi, mă duc la căli uga, mă de, nu au reci și eu acolo, nu pari cum mi-ai mâine. Mă rog, nu zic, tu mi-ai sănătă, că nu au reci și eu acolo, cum ne pute, nu au reci și eu acolo, că pute o dată, nu mi-ai sănătă. Am mă rai pentru te mâine, când tot ori mă la arță, ne ia de mâine, mă rai ce la urda, nu au reci. Mă zic, mă na, bă, tu nu au de la urda, nu au reci și eu acolo, ce mă zic, bă, una ți-ai mâine. Pun măzăr naura, dar roz dios bota gărda e tână lijim tă tă ce a dăi mădii. Ata călă tăsă cărăuza găl mădii. Lijim tă adică tu mără. Ata mă la vărte că naura ala, zauă că ce dărșin ghiau mândă tă, iată năște cu noastră dhoanda găunii tă tu gheal măha, aida măha. Ata mă la lăpai ce spălă de tă, atâia ce paia tăsă pălă mădii sa. Bărugă la-i tibii mândă. Ata zaun paia pădă, unde tu paia încă dute, încă dute, încă dute, încă dute, paia zolai de astea aia mea mea. Mălaș, dăr sănă la mădână ure la arti cărua și bavuna mea așa mea. Încă dute și băr sănă, ce dute și darul cum tul hun ale mândi. Ata arti fiecile în ure la oa oala aia mândă, tot darul cum tul. Tieți arti la tece, că nu-ți oa oala aia mândi, mă la oa oala ce mică. Ata tu mi-a maharazat ce ta paște n-au reci și eu acolo, n-au reci și eu acolo. E astea ce că și eu acolo. E chedu și darul cu un tulhun ale. Am mi băi tăchit băște că mă la ce un mâna le mele, paunii, coania, dau ce ai de mine să ia. Ata hala măgeți o lăpână, e că n-am de dau ca și eu. Maharar mi tupan gătnei mele, n-au la deu astea mele, n-au iau tupan gătlea să mă la n-arca zau la gătnei mele. Mă la mup mâna băutul meu ieșeau acolo, ar trebui să credeți că să pot. Cără să-i că eu, atâta uvăr dacă le-a gândit la strămul cea mea de gălă, de vite, e mă ca aici îmi dau. E căli băi mup cări aia, o, când strămul ăsta să-i mi-a răscăși și ceva acolo. Azi, uzi, neară, 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 atâta sănața de o să-i mă, de vea să-i pa, dar mă, să-i pa, dar mă, doar cum tul hum ale mele, am mășit ce-a poate gândit. Încă mășirea zbor ale mele, lumele au nică băstrii, scăi cu totul ca de gândit. Dăva că ne-a cazat unii în așa, încă mășirea zbor ale mele. Încă mășit să șe cu hata cu țulul ghetele mâna de, ca el îi l-am să-l gândit. Asta că și anul să ia hum, încă și bine, încă și bine. Asta în ora astea scândit. Ruzi căi n-a căi, căi n-a căi, căi n-a căi, s-a nu ce-mi. Ata e când și s-a călța la împărăt, află cu tot au chelit. Mi-a găl zarei ce băga de cât, mă la oalu hărtea la harta veste în hărăni. Mi-a căpărat anul de rugămâni, ca-i nășivă la măgea ale, că mă la mâna de mânda, că apă să căpărat anul de rugămâni, s-a de avartă la mânda, ata udea ce ne urmă pe la urmă, dar nu urmă la urmă. Am Maharashtra ca mutche mântii să zadu, s-a dat Maharashtra bătun ca acum. Mai trebuie să-i dăm Maharashtra până bădă, dar nimeni da parca bădă.
आशियाची गणिता तुम्हाला ज्याच्या संगत वस्ताना करायचे संगत करायची त्याची पात्रता बघा.
उठलं की सुटलं कुणाच्या हातात लागून कुणाच्या बैठकीत बसायचं नाही त्याची पात्रता बघावं कारण ते माणूस जर हलका असलं तर ते जर गावाला उठलं असलं तर तू त्याच्या जवळ बसले की तुला उठून दे निचाचे संगती आणि सज्जनाचे घात होती म्हटलं असत नीच लोकाच्या नादी लागल्यास सज्जन माणसाचा सुद्धा घात होतो म्हणून संगत कुणाची करायची त्याची पात्रता बघा राजवंश पक्षी दररोज मानसरोवराव जाऊन पाणी प्यायला येत होतो एकटच्याच पाणी पण एकट्यानंच आकाशात उडायचं आणि इकडल्या बाजूला कावळा पाणी पित होत ते राजहंसाला बघितल्या बघितलं ते कावळा गेले त्याच्याकडे आणि त्या राजहंसाला म्हणाले आशा तर आपली भेटच नाही आता याची त्याची भेटल्याची काय गरज आहे ते राजहंस पक्षी अशा दिसाळ्याच्या नादी कशाला लागत हो हो म्हणजे बरं झालं या गावाकडे आपली भेट झाली चला आपल्या घराकडे जाऊ राजहंस पक्षी भारी पण कावळा म्हणाला मी गेलं घरला घरी टेकल्याच्या काय त्या कावळ्याच्या घरी काय वासनाचे शब्द जनावराचे कुरे वास घालणार नको 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 मला असला वास घालतो पण म्हणला मी चांगला सुंदर वातावरण पाहणारा पक्षी आहे म्हणला सांग बर चल चांगल्या जागावर घेऊन जातो तुला म्हणतो त्या कावळ्यांना सहभागीमध्ये नेलं तर मोठे मोठे मंत्री काय आमदार खासदार काय विहार करत होते अशा बगीच्यामध्ये नेले पाय टाकल्या टाकल्या सगळं फुलाचा सुगंधी उडाला एका झाडाखाली बसते एक मोठं झाड होत त्या झाडावर राजहंस पक्षी कावळा काठावर बसला त्याच्या खाली राजा बसला होता त्या झाडाखाली मस्त आनंदानं आता विहार करत होता राजहंस पक्षाला ते सुंदर वातावरण बघितल्या भेटल्या डोळे झाकून असं दुधा दे तर ते राजहंसानं डोळे झाकून दुधा दे तर त्या फाट्यावर बसल्या बसल्या कावळ्यानं त्या राजाच्या अंगावर सांडास केलं दुसऱ्या पाट्यावर राजाने तुम्ही उघडले तो बघितलं हे माकुल पाकुल माझ्या अंगावर हाकते का म्हणून उचलली बघू राजहंस राजहंस खाली पाहिजे पडला मूर्खा म्हणला माझ्या अंगावर संडास बघू तू ते राजहंस रडत रडत म्हणला सरकार मी राजहंस पक्षी आहे म्हणला मी मानस सरोवरा राहतो म्हणला आकाशात राहतोय म्हणला पण निचाळ्याच्या नादी लागून माझ्या जीवाचा घात झाला म्हणून संघ सुद्धा एक पात्रता बघूनच करा कुणाची बी उठलं की सुटलं काही बी करायचं नाही जशी मी कृष्णाची पात्रता बघून कंठात मना धरलो तसा व्यवहार सुद्धा करायचा का चांगल्याच्या नादी लागावा काय देऊन आपण चांगल्याच्या प्रत्येक दोस्ताना सिंहासंघ करावास सिंहदेव ते हातीची शिका हातीच्या मस्तकामध्ये मोती असते सहजरी हातीच्या घरला गेलं तर ह्या मोठी मोठी घेऊन खिच्यात घेऊन याचं काम असतो किदाळा संघ असताना फार तुमचा पद्धत पाहणार आहे एकटे राहा शिका राजहंस असं कर आणि कुणाला संगत करायची असेल तर चांगल्याची संगत करा चांगल्याची तसा कृष्ण माझा चांगलाच होता म्हणून मी कंटाळ मना करा किती पुरावे सांगू तुम्हाला आज तुम्हाला कुणाला देणगी द्यावं वाटली कुणाला दान बी करा वाटलं तर देणाऱ्याची पात्रता बघूनच दान करावं दान धर्म करा दान धर्म करा दान धर्म कुणाला दिवस बसायचे ना ज्याला तू द्यालास ना त्याच मागलं काम कोणते कोणते येते बघावं लागते पैसे ज्याला तू द्यालास ना ते काम काय करते जशी तुम्ही एखादी पोरीची सोयरी करत असताना किती चाळ काढता चोकूनच त्या घरी पोरगी देवा म्हणून उभं राहिलं पोरतो घर चांगलं आहे पोरीच चांगलं होईल की बाजारच्या माणसांना तू चाळ काढतावा देऊ का कसं तिथं मी म्हणतो हो दोन एकर कमी असू झाला त्याला पोरगी द्यायचं त्यानं फक्त त्या पोराचे दोस्त कोणते आहेत बघावून सोडून द्यावं दोन एकर राहणं असलं तर काही हरकत नाही कारण ते जर महाराजापाशी सालपाशी एखाद्या मालकऱ्यापाशी जर बसत असला कुशल पोरगी द्यावं दोन एकरचं राहणं असलं तर चार एकर करते बस शंभर एकर बी जमीन आहे प्याताऱ्याच्या नादी लागली हे कोणता म्हणून दोस्त कोणते आहेत आधी बघा पोरीचं तुमच्या चांगलं करायचं असलं तर ज्याला पोरगी द्यायला त्याचे दोस्त कोणते येते बघा पात्र पाहून सुद्धा तुम्हाला दान द्यावं लागते आज धर्मराज एवढा पुण्यवान होता आलेल्या माणसाला दान करत होता आलेल्या माणसाला तुम्ही देणगी द्याचा पण एके दिवशी कुणाला विचारायचं कशासाठी पाहिजे मंदिर बांधायला द्या कशाला मुलीच्या लग्नात दान करायचं सकाळी सकाळी एक माणूस आलं म्हणला अडचणीला काम करतोस मारो म्हणला मला पैशाची गरज आहे त्याला विचारायला पाहिजे होते पैसे नेऊन काय करणार आहे यातच राहिले खिशातले चार आणि काय देऊन त्याला दिवस
आता धर्मराजाच्या काळात चार आणि म्हणजे तर 4-5 लाख रुपये नव्हते आता व्यापारी पत्र चार आता ते चार आणि हातात पडल्या पडल्या ते मासे मारणारी भुई होत त्याचं माशा मारण्याचं झालं कुठलं होत त्या चारण्याचं जाऊन सुतानंद बरोबर झालं तयार केलं मासे मारायला चालू केलं कोल्हेमान कर्मचाऱ्याला विचारलं मच्छीमार धंदा बंद पडला होता ते धंदा उभा करण्यासाठी लोन पुन्हा दिलं चक्काचा सारखा थांबले पक्का लागला धर्मदाजाने चारणी दिली बस धर्मदाज अशाही कामाला मदत करतोय का हो मग सांगितलं यमराजानं ते जितकी जितकी भूमी मासे मारतोय ना तितकं निमपाप धर्मराजाच्या यादीला लावा निमच्या पावाच्या यादीला लावा आणि धर्मयुग खुश मी भरपूर दान धर्म करतोय पुण्य किती आहे की काय नाही बस निमपाप त्याच्या पदरात पडलं निमपाप व्हायच्या पदरात शेवटी धर्मराजाला न्याला विमान आलं स्वर्गाला नेलं स्वर्गात गेल्यानंतर धर्मराजाने विचार केला चला आपण आता टूर काढू जसं निवडून आलेलं म्हणून गौरी काढते धर्म हा कपाल वाला शेजवली बैसला पाताळी वरीने येता साऊ धबला गौ सचना थोरले राजा आले काय झाले धर्मराज माझा भाऊ आहे म्हणजे याच्यामध्ये कोण दुर्योधन मग काढावं मधून म्हणजे धर्मा यमपुरी नर्क साध्या सुद्धा मिळत नसते म्हणजे पुण्यवानाचा नर्क नवच म्हणजे इथं निवळ आदल पाप करणारे कुणाचं नीट केलं दुर्योधनाने तुम्हाला सांग कुणाला सुखामध्ये तुटे ना नाही नाही त्याच वाटोळे केले म्हणजे शक आहे तो कुणाचे चलते शक संपले की मागणी सगळी भरपाई द्यावं लागते मग त्याला नरकात टाकले पुण्यवान माणसाला कधीच नरक होत नसते धर्मा ते पाप केले मी त्याला नरका टाकून म्हणजे की धर्म होत कामं केली तुम्ही नरका टाकले म्हणला मी तर जन्मत कधी लबाड बोललो नाही माझा कसा नरका खालू झालाय म्हणला या माणसांनी रजिस्टर बघावं लागल मला त्याच्यात नोंद असत सगळी ते रजिस्टर आंदोलन सांगितलं सगळे पैसे तुझे पुण्याच्या कामात गेले पण चाराने जे दिलास ना त्या पैशाचा वापर असा असा झाला म्हणजे त्यानं माशा मारायचा धंदा सुरू केला म्हणजे मग आता कसं करावं लागेल मी हो जाळ तुटून धंदा बंद होईपर्यंत रोजच एक तास तुला नरकात बोलावं लागेल पैसा वाटा दान करा बिनवर केला तर कधी देणगी देऊ नये आणि त्याची सगळी छाननी केल्याचं पाहिल्याची कृपया तसं जवळ बसणाऱ्याची पात्रता दान धर्म करणाऱ्याची पात्रता संगत करणाऱ्याची पात्रता आणि सेवा करणाऱ्याची पात्रता पाहिजे कधी जरी झालं तर मोठ्या माणसाच्या दरबारात पण व्हायला कधी मी तुम्हाला ऐकणार बरेचसे लोक निष्ठे दरबारात समर्थागरचे स्वानंत्याची सर्व नीती मान मोठ्याचं पुत्र जरी रस्त्याने गेलं तर फला ना पाटलाचा पुत्र आला बघ म्हणते आणि गरीबाच्या पुत्राला बोंडी घालते बस नेहमीच आहे तसा सृष्टीचा चांगल्याच्या दरबारात राहा तुमचं कधी चांगलं होईल चांगल्यासमोर दोषणा करा चांगल्याच्या हातात हात हातावर हात फिर करा तुमच्या जीवनाचं फलन तुमच्या जन्माचं कल्याण होते एक बाई राजाच्या दरबारामध्ये झाडझुड करत होती कचरा नेऊन टाकत होती व्यायामाला जात होतो रोजचा माणूस जात आहे तर त्या बाईला कचरा टाकलेलं झाडायला बघितलं आणि त्या बाईला बोलून घेतलं म्हणजे लय पाठव तू दरबार झाडा कचरा नेऊन काय पगार ठरली तुला त्या बाई सांगितलं पगार पगार काही बी नाही दादा आणि फुकट काम करणं काय बंद राहील एवढा कचरा हातात भरालीस म्हणजे हात भरालीस सगळं दरबार झाडालीस म्हणा फुकट करण्याची काय गरज आहे बाईनं सांगितलं तसं नसतंय दादा म्हणजे राजाचा दरबार आहे म्हणजे राजाची काय बंद आहे मोठ्याच्या दरबारामध्ये काय कमी पडणार आहे म्हणजे ते झालं म्हणलं पण बिन बघायचं तसं नाही म्हणजे दादा तुला सांगू का म्हणजे मी कचरा जमा करूया का कोणामध्ये ठेवला होता म्हणजे आणि 2-3 दिवसाखाली टाकावं म्हणून हाताने उचलून कचरा दूर टाकून आले तर त्या कचऱ्यामध्ये मला 1 तोळ्याची सोन्याची अंगठी घोषली म्हणजे मी ती अंगठी नेऊन राजाला दिली म्हणजे बाबा कचऱ्या सापडली राजाने सांगितलं बाई माझ्या बोटाला येईना झाल्या म्हणून फेकून दिल्या म्हणजे तुला न्यायचं असत तर न्या दादा मोठ्याची काय बल आहे 4 सालाची चंदी झाल्या म्हणजे कचऱ्यात घोषली ते सरत आले की दुसरी अजून अंगठी पडत याच म्हणजे मोठ्याच्या दरबाराचे काय बघाय मोठ्याच्या माणसाचे मोठ्याने फेकून दिलेल्या सामानावर संसार चालत म्हणून माझा कृष्ण मोठाच होता आता नंतर कळलंच कसला होता ते माझा कृष्ण तसा भारी होताच
म्हणून मी हो कादला कंटा तर मनास ठरल्याबद्दल माझा एवढा जे काळ झाला कंटी कधी पोलीस ठाण्यात कळली नाही. बाबा 35 वर्षापासून चोऱ्या करता हो.
एवढ्या चोऱ्या तुमचं धरावलं आणि कोपर किती झाले 35 वर्षापासून चोऱ्या करून जर तुमच्या घरावर झोपलं निघा नाही स्लॅब पडला नाही आणि असला कंगाल खांदा मला शिकवला पण काय तुम्ही चोऱ्या करून काय भलं केले रान घेतले चोऱ्या करून माऱ्या बांध लोक म्हणतात ना चोरी कर चोरच्या कुठं माऱ्या बांधल्या का म्हणून 35 वर्षापासून चोरी करून जर तुमची काही प्रगती नाही मला असतं आणि त्या महाराजाला कुळ काही कमी बी नाही म्हणला एवढ्या चोऱ्या करून तो सोबत तुम्ही आधी की म्हणला कोणाला म्हणला 35 वर्षापासून चोऱ्या करून तू एक गुंता बी रान घेतला नाही खेळपट काढून तू भिंत बांधून स्लॅब टाकला नाही ते असला कामदार झाला मला शिकवलं म्हणला त्या महाराजाचं होऊन आले म्हणाल असणार हो मग त्याच्याकडे जाऊन ज्ञान घेतलेलं बरं म्हणलं त्याच्या कशानं होऊन आले ते गेलं महाराज म्हणलं मला तुमच्या चोऱ्या करते तो हो भरपूर करते म्हणला हो मला माहित नाही तुला कोण चोऱ्या करते मग तुम्ही पोलिसला का करीत नाही मला काही कमीच पडत नाही तर कशाला सांगत तुझ म्हणता अहो जनावर दाव कवा तू ते दाव मी नसल्यास मला काही कमीच नाही तर कशाला पोलीस ठाण्या जाऊ म्हणलं कुठे येते किती म्हणता मग मनीतच नाही म्हणलं एवढं कुठे येते ते 1 रुपया चोर केला की 10 रुपये प्राप्त इतकी माझी लक्ष्मी भाजी महाराज मी तुमचा शिष्य व्हावं म्हणालो म्हणला हो मला काही आम वगैरे द्या म्हणला तुमचं जसं उतू आलं आणि तुमचं जसं होऊन आले तर कशानं होऊन आले थोडं मला देऊन द्या ये म्हणलं तो महाराज सांगितले त्याला 2-3 मुद्दे सकाळी उठल्यावर त्या नियमानं दररोज 1 तास देवाचं ध्यान करायचं कवा कवा करीन सुटीच्या दिवशी करीन पूर्ण करीन माझ्या मनावर सास म्हणायचं नाही हार हल्तीमध्ये कसल्या परिस्थितीमध्ये अंगुल करून 1 तास देवाचे ध्यान पूजा करत असत हे कसलंही संकट आलं तर पूजा बंद होऊ द्यायची नाही 2 मनात कुणाबद्दलची आळी ठेवायची नाही 3 आणि कुणाची निंदा बदनामी टीका करायची नाही 4 संत महात्म्याचा नेहमी सन्मान करता 5 आणि सदा प्रयातन अन्नदान करीता जा 6 या 6 गोष्टी जन्मबोध करीता तुझ्या घरामध्ये लक्ष्मी कधी चालणार सगळं लिहून घेतलं आणि तंतोतंत महाराजांनी सांगितलं तसं वागलं 6 महिन्यातच त्यानं घराचं बांधकाम चालू केलं स्लॅब पडल्या पडल्या आलं पुन्हा बापा सुचलं म्हणला बाबा 35 वर्षापासून चोऱ्या करून तुमचं हे झोपलं उठलं नाही म्हणला त्या महाराजांना सांगितलं आहे गुरु वागलो चौका 6 महिन्यातच फरक पडला म्हणला फ्लॅट घेऊन बांधकाम चालू केलं म्हणला आणि असला कामगार धंदा मला कोणी म्हणला बाप जरी असलं तर असतं फालतू ज्ञान मला सांगू नका दृष्टान संपला ज्ञान बी उठलं की सुटलं कुणाचं ऐकू नाही लागतंय कारण ज्ञान सांगणारा माणूस किती प्रगतीवर आहे कीर्तनात कोणी म्हणतंय कोणी उठतंय सुटतं म्हणतंय गडे आंघोळ लावा आंघोळ लावा द्रांक्षे लावा ऐकाव मी ह्यानं किती आंघोळ लावलाय सांगायला चाच बघायचं धापाचे कसं आंघोळ असं ऐकाव का अनुभवानं सांगायला म्हणजे त्यांनी लावलंय आता ह्याच्या शेतात कुल दुधारता आंघोळ आता ह्याचं कसं ज्ञान ऐकाव त्याच्या पुन्हा आपलं काय सत्याला कोणी ओळखत असेल त्यालाच आपली इमानदारी दाखव मी खूप इमानदार आहे हो तुम्हाला कळ ना गेल्यास मी कशाला दाखवत बसू तुम्हाला हा मी इमानदार आहे मी इमानदार आहे तुला ते पटच ना झालं तर मी कशाला सांगत बसू कौतुक कुणाला दाखवाव ज्याला आपलं कौतुक वाटते त्याला ते आपलं कौतुकच करायचं आहे ना आपलं कौतुक दाखवायची काय गरज आहे कसं आहे खरी वस्तू असून बी समोरच्याला जे खरं आहे कळत नसतं ते त्याला दाखवायची काय आवश्यकता अहो दाखवून त्याचा उपयोगच काही होत नाही ना आता मी इमानदार आहे 4 माणसात बसलो मला मान येत मी जो इमानदार आहे मी हो माहित आहे हो माहित आहे सांगून काय उपयोग
वस्तू चांगली असून त्या वस्तूची परीक्षा करण्याची ही पात्रता पाहिजे. असे कित्येक अनुभव सांगू तुम्हाला. आता काल बोला आमच्या आश्रमात एक माणूस होता, म्हणजे महाराज म्हणून दुधामध्ये पाणी टाकायची काही धंदा चालत नाही, म्हणून मी दुधाचा धंदा बंद केलो म्हणता. आता दहीची काढू म्हणता मी काय हरकत नाही. मग आता ते शेतात गावाला माणूस शेतमध्ये येऊन राहिलेलं, त्याने एक थेंब पाणी न टाकताना दही बनवलं. आता बिन पाण्याचं दही म्हणजे असं आवडीचे कवळे मोठे राहतात त्याला माहित असेल त्याने बघा इतकं भारी दही केलं त्याने एक थेंबी पाणी टाकलं खऱ्या दुधाचं केलं. मग आता खऱ्या दुधाचं दही आहे तर मग गिरायकाला बी माहित पाहिजे काही खरं दही ते कॅटली गेलंय कॉलनीमध्ये गेले कोणत्याही बाईन तो कोण कोण बघत माझा नाश केला एक बाई खरा तयार नाही एक बाई होत खरं पण समोरच्या बाईला तर खरं काय लागत नाही. सगळी कॉलनी फिरून आलो एक चमच्यावर मी दही घेतला आलं राग राग कॅप 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 तिथं म्हणला कोणत्या धंदा केला तर त्या धंद्यामध्ये बोंबा बोंबच आहे सगळी काही घेतलं नाही कोणच दही घेण्यात आले म्हणला महाराज. मग ते दही पुन एक नळा लावून ती गाड करून आलं होतं त्याला म्हणलं कुठे घेत त्रास मी दही काय करू इकलं दही मला मला करायला पाया म्हणला एवढंच गाड दही करत होतो म्हणला काय सण आहे की काय नाही की म्हणला दही मध्ये संपून गेलं दही इकलं हो आताची पुन्हा कोणी घेतलं नाही म्हणाले आणि तसंच काय ती घेऊन आले सोय दही नव्हता हो दबार बोला लावून दह्यासाठी बाया पळा पळा करायला आणखी आहे का आणखी आहे का म्हणाले तू मी सगळी कॉलनी फिरून आलो कोणीच बाईने घेतलं नाही. मग ते दहीवाद होते ते मग कोण काढली म्हणतं तो कोण काढलं बघितल्या बघितल्या हसलं ते मग त्याला कळालं हे खरं आहे काढली बघितलं बघितलं म्हणता याने याच गिरायक राहिलं नाही तुला हे दही दोन तीन दिवसाचं शिळ ताक आहे का इतकं आंबट राहत मशीन झिंजाडा द्यावं कांद्यावर ताक घेऊन आंबट कड त्या चांगल्या दह्यामध्ये टाकलं असं लागून चलवा काय पायाची तुंबळ पडली थरपडा पडला कुणाला इतकं दिलाय आदर क्या 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 आपली मुला महाराज खऱ्याची दुनिया म्हणजे तुला आता कळाले का आरवयाच्या 15 वर्षापूर्वी कीर्तन सांगायचं आलो म्हणलं आणखी लोकायला मजा मिळायला आपण केलेल्याला कोणी महत्व देत असेल तिथं करायचं. आता आम्हालाही तिथं लोक विचारतील की मला सगळे कीर्तनकार कीर्तना सांगाले की ज्ञानेश्वर महाराज भिंत चढवली ज्ञानेश्वर महाराज भिंत चढवली ज्ञानेश्वर महाराज सामर्थ्य म्हणतोय भिंत चढवली सगळेच महाराज भिंत चढवली म्हणाले तर मग तवापासून कसं दुसऱ्या महाराजांना कोणी भिंत चढली नाही आता ते चढली पण तवापासून कोणी आता दुसऱ्या महाराजांना कशी भिंत चढली नाही म्हणजे चढतील की आता दुसरं काम पडलं नाही म्हणून आम्ही चलिन चल ते आता सुद्धा महाराज चलित तुम्ही चलित आहो मी सुद्धा चलितो चल बाबा तू चांगली होऊ नये की म्हणतो आता भिंत तुझ्यासाठी चालली आता कोणी तू चांगलं व्हावं लागत नाही आता चांगलं म्हणजे कसं होता त्या 1400 cc होती एक मोठा मठ होता 1400 cc कर एक मोठा मठ बांध आणि वागावर घुस मारतो हातामध्ये
tu sangiu, băi, baga ori păs, dacă ați avut chiumii, mă lăsa-mi cu tivitanea ce făcut mă ducă rai. Mă lăsa să vă dăi, tu zici cu atât de sangiu, ați năștești, mi-a căzut pe bine. Thank you.
लेकराची आमची आम्ही आवची नाही बघू
क्षेत्रले पूजन गरे मैले उनको शान्ति कै गाउँ जीवन करता मैले कै शान्ति भित्ति कर नाही शान्ति न गाउँ जीवनमा दबतच नाही कारण जन्मताशी अशी लागली जी मूल आणि करियर निर्मूल सर्वताशी लोकबाई म्हणला हे सगळ्या कुलाचा सत्यानाश करणार आहे खरं होतं बरं हे मी ते बोलतला पण लोक त्या कृष्णाने यादव कुलाचा सगळ्याचा सत्यानाश केला आहे ती मी कबूल केलं बरं का नाही बाम मस्त माझलेल्याला नीट करावंच करणार आहे कारण ती यादव कुळातली मी देऊनच सचिन माझली होती की हाताच्या लोका होती माझलेल्याचा कुटा कसा काढायचा ते मला माहित आहे म्हणजे हे बोलाले की बाबू बरोबरच बोलाले की हरकत नाही म्हणलं पण चिडलं कुठे केलं मग तिनं म्हणाले काय करावं लागलं काय नाही काही नाही फक्त एकच करा म्हणजे लेकराची चांगली आऊची ने बघून घेऊन गर्दी झाला आहे असे मोठा खड्डा कारण त्याला फोडून टाका कुल बचाव होते इथं चिडलं ते इथवर बोलला असते बरोबर आहे म्हणजे तो खड्डा कुल पुरा का म्हणाल असं मधी पाण्यातून बसलेल्या पाटाला हुकूम दिलं मजी टीका करायला तू त्याला घेऊन बसला बसला होता पाटावरी तुझी थरारी लावसरी निष्ठोनी या पृष्ठीवरी आवची बसला निघा पाट चुकून मारायला कोण हाणाले पण दिसत पाच माणूस नाही तिथे काही नाही खऱ्या खेळ्यानं ठोकलेलं तर त्याला तुम्ही करतो पुन्हा पाठीवर वटीन चाचेला हुकूम दिला बघा त्याची पाठीवर वटीवर लागेल जीव त्या पक्षी घेतात म्हणून मग तर आता मी वाचत नाही तरी म्हणून पाहू लागलं तर आडव्या ठाकत बाजा कुठे त्या बाजाला सांगते त्याला आडवा बाजू पाय दिली की बाजू म्हणून जायची तू तुम्ही कुणी पळाला मग शेतीची अवजारे तिपणी कोलपी आली रुंगी अवजायला सांगितलं पळाले त्याला धडा नांगरानं पळत जायचं की पायाला असं छाटका पालत पडले की चुवा जर्जर होऊन गेलं हो का जानवर बी तुटून गेलं होतं सगळं बीस नागोत झालं आणि कोंबलंच पळाले कोंशिनावर उभा टाकून म्हणाले ह्याला घेऊन म्हणलं होतं मारून म्हणा टाकून घेऊन कोंबलं ते आले म्हणा आले आले अंगावर उभं टाकलं आणि त्याला म्हणायला लागलं मारूनच तिकडे ठेवून ये म्हणलं होतं का तुला म्हणला ठेवून म्हणलं होतं की मारला असं तिकडं हा मारला असं तिथं तुला कशाचं मारलं की तो कशाचं कसं कसं झालं म्हणला हे बघी मग असं तो वाचून बालकारानं पाठीला कसं कसं झालं बघी सगळं आणि हे कुणा मारलंय तुला म्हणला तिथं काही माणूस आहे का म्हणता मारला कोणी उठाले राहुल्याला कुकर होतो म्हणजे येऊन मारा लागते का आणि देवकृप केवढं आहे म्हणा कोण्या नारायण कुठं मज्जा घरात होती की म्हणता बाहेर असलं ते सरकार म्हणतात काही तर बाहेर तुझं पाकू खूप हरी आहे यात्राचा काही तर आशीर्वाद मी वाचतोय म्हणता देवकृप तुम्हाला वाचू देत नाही मला संपत्तीची तुमच्या राजाची गरज नाही हँडवा लागला राजा तुकाराम महाराज म्हणले रात्री जन्मलेला लेकरू सकाळच्या पाळी जर एवढं सामर्थ्य दाखवते एवढा एवढा आकांत करते भयानक तर जवानी तर नौकरीपणात आल्याने ते किती सामर्थ्यवान होईल करावं तर असल्याचा अर्थ असताना करावं म्हणून लोकांची धरी
मनात मनात मला गणपतीचा हाता खालचा कर्मचारी आहे.
Thank you.
खरं सांगायचं तर माईला पटायचं नाही, कारण संसारिक लोकाला तेवढं भारी ज्ञान नसतंय. आता माई सरकच माईला बोलावं म्हणलं, माय लय गम्म झाली म्हणला, का तू आरती घेऊन तिकडं चुलीला पेटवाय गेलीस, तेव्हा इकडून एक मोठ्या पोटाचा भाव आला म्हणला. सर्वांगी ते चर्चिल असे शेंदूर आणि सोंड भयंकर आली तसे सगळ्या अंगाला तिने शेंदूर लावलं होतं म्हणला, आणि असं सोंड हरी तसं आलं म्हणला, आणि त्याचा बसायचा उंदीर आपल्या अंगणातल्या वगारा एवढा होता. ते टिकून आलं म्हणला, मोदक बी खाले, लाडू बी खाले, प्रसाद बी खाला, ते बारका देव बी खाला, माझ्याकडे बी ध्यान लावलं होतं म्हणला, मी तर शांतीमध्ये कोणा दडलो म्हणला, लय हृदय म्हणला माझ्या मायना म्हणजे तुझंच तोंड चढ लागा रे आ कर आलं का हळवट म्हणला आम्हाला. ते शंकर चतुर्थीच्या दिवशी साचलेल्या पाण्यात चंद्र बघितलोय म्हणला, आता सालभर असंच होणार आहे म्हणला. तर दर महिन्याला शंकर चतुर्थीच्या बघा, दर महिन्याला त्या शंकर चतुर्थीच्या दिवशी कुठं जर पाणी साचलं तर त्याच्यात चंद्र बघू नये. बघितलं की ते साल फुटाण्याचा ते ना की नसलेल्या किरकीला तोपासून म्हणतात ना, चौथीचा चंद्र, चौथीचा चंद्र आमच्या मागे शनी लागलाय, चौथीचा चांद मागे लागलाय म्हणतात, म्हणजे शनी लागतो त्याच्या मागे. त्यानं म्हणलं येतात त्यालाच माहित सांग म्हणे तो युनिवासी तोंड मायनं चापट उगाले बघू तुझं तोंड. असे चापट उगाळल्या वाटतं आठ केल्या केल्या असं तोंडाचा जाबदा उरी केल्या केल्या मध्ये भुयार दिसल्यावर सुद्धा त्या भुयारामध्ये त्या तोंडामध्ये चार धाम सप्तभुया बारा ज्योतिर्लिंग अष्टविनायकी अकाऊ शक्तीपीठ स्वर्ग मृत्यू पाताळ ह्या ब्रह्मांड मध्ये देव आळंदी तिरुपती आहे सगळे देव मध्ये आणि हजारो गणपती मध्ये हात जोडून म्हणाले, येशू दे हे खाली की दुनियाला आम्हाला आले सगळ्याचा मालक हेच आहे, लहान नको हे जेवलं की आम्ही सगळे जेवलं हे सगळ्या मध्ये सगळे जेव हात जोडाले सगळ्याचा मालक हे आहे. आता एवढे हिच्याने बघणं होते का विराट रूप दाखवले देवा नाही, दोनशे पावचा बल्ब ह्या डोळ्याला खपन तर विराट रूप कसं खपत, तिला थोडं नजरा चढ आली की सपून खाली पडली. कृष्णाने विचार केला म्हणा आता मायला वाद होईल म्हणा हे बघून पुन्हा कोण मिटविला आणि पहिल्याला मायला माय उठभर मला आमा प्याचा आम्हाला भूक लागल्या उठ म्हणा मागुता तो खेळ की एकरी बस. तुकाराम महाराज म्हणजे मी प्रत्यक्षात बघितलो म्हणला, दिसायला कृष्ण माझा लहानच होता पण सगळे हजारो गणपती हजारो मंदिर त्याच्या तोंडात बघितले आणि सगळ्या देवानं कबूल केले हे सगळ्या दुनियाचा मालक सगळ्याचा अधिकारी आहे. एवढा जर कष्ट सगळ्याचा अधिकारी आहे हलक्या सलक्याच्या नादी लागण्यापेक्षा हलक्याचे गुण वर्णन करण्यापेक्षा एवढा कष्ट दुनियाचा अधिकारी आहे तर असल्याच्याच नादी लागाव म्हणून कंठी धरीला Oh,
कृष्णाचं काय आवडलं? तिसरा क्रमांक कृष्णाचा पुरुषार्थ आवडला. काय होता कृष्णाचा पुरुषार्थ? तुकाराम महाराज, पुन्हा मी कृष्णाची तपासणी करतो. कृष्णाला 16108 बायका होत्या. अरे बापरे, 16108 बायकाचा माणूस आहे का? म्हणा भयानक पुरुषार्थी आहे म्हणून हात जोडतो. बस कोणी म्हणतील इतक्या बायका करणार पुरुषार्थी? काय बाई सांभाळणं म्हणजे पुरुषार्थाचीच गोष्ट आहे हो. तुमच्या मनानं काही पुरुष पुरुष कुणाला म्हणते? आज 16108 बायका सांभाळणं म्हणजे जोक नव्हे, पुरुषार्थाचं काम आहे. आज एक बायको आपल्याला पोचणं होईना झाले. वांदे वांदे ती दरुसार 16000 बायका नाटी तिची सप्लाय करणं म्हणजे काय काय गडे हो. बाई सांभाळणं म्हणजे तागड सांभाळून पहिली बाई सांभाळणं पुरुषार्थ आहे. पुरुषार्थ आज पुरुष कुणाला म्हणते? बाईनं म्हणलं पाहिजे. महाराज लग्न झालं तेव्हापासून काय करतोय की कुठं जाते की काही नाही, मला आणखी घराच्या बाहेर निघू देत नाही, लोकांच्या दाराला जाऊ देत नाही. तसं कमाई करतय की काय धंदे करतय की मला बसल्या जागावर काहीच कमी पडू देत नाही, त्याला म्हणावं लागतं पुरुष. पुरुष म्हणजे का? इतके त्या बाईला काही कमी पडू देत नाही, बाईचं घरा निघू देत नाही, त्याला पुरुष म्हणावं. बाय पुन्हा दुनियाचा रोजगार करावा, त्याच्या रोजगारावर हिंद जाऊन प्यावं. कोण सांगता तुम्ही कशाला विषया राखला? पाण्याचा मला विश्वास असा मला तिला तुझा नावला लाज तर वाटली पाहिजे. आज पुरुष कोण म्हणते? पुरुष बाईचं गळा नाही निघली तर बाई त्याला पुरुष म्हणते. बस बकळगडी असे बाद होऊन गेले, पिऊन पिऊन सगळ्या बायाचे कारभार हातात घ्यावा, गळ्याचे कारभार बाद होऊन गेले. सगळे बस दारू पिऊन तू हातून बायकोला म्हणते बाजार चालीस हो, मला बनला कपडा घेऊन का आता तिचे कपडे हे नाळ लावला का ह्याचे कपडे गड हो. बाई सांभाळणं पुरुषार्थ? मला कृष्णाचा भारी पुरुषार्थ वाटत. 7 कोटीचा का? 16108 बायका. कोणी म्हणते माझ्याकडे दाम भरपूर आहे, दाम मी बाई थांबणार. आता दाम आणि तिला भोगायला अंगात काम पाहिजे. काम शक्ती आणि दाम शक्ती असली तर बाई थांबते. काही काही लोक म्हणतील 50,000 साडी घेईन ती कुठं जाणार आहे, तुझ्या काही साडीला पोकायचं का? आता ती हे काही तितकं काही खाली होऊन सांगायची मला काही गरज नाही. निष्ठ्या पैशावर मी बाई थांबणार. आम्हाला काम शक्ती पाहिजे आणि खर्चण्यासाठी दाम पाहिजे. बस भयानक खर्च आहे, भयानक खर्च. उगा आता काही काही बाया कनी आता बरेचशे बाया म्हणतात काय करावा महाराज, उग माय बापाचं नाव जाते कशाला खेळ कोण बाकी बसू, त्याच्यात काहीच कळ आहे नाही. मूठ कटाळून गेली, उगाय टाकून गेले, माय बापाचं नाव जाते 400 केली एक राहित. डोळ्यावर काटाळ उडवून आणायला काही काही बाया तुम्ही विषयावर नाव द्यायला पण पुरुषार्थ नाही तुमच्याकडे. आज कृष्णाच्या कोण्याच बायकोचं घरानं निघालं नाही. खरंच आताच कृष्ण तसा भाग नहान खर्च नाही त्याला नहान खर्च. आज त्यानं कोण्या बाईला कोणत्या गोष्टीचं तुम्ही करू दिलं नाही. 16108 बनले बंद ऐकाय बनला तुम्हाला. 16108 साईड आज बाथरूम होते सगळे एकाच कलरचे केलं तर त्यानं बदलून कलर दिला की बघून होते तिचा भारी आहे माझा हात इतकंही कमी करू दिलं नव्हतं. हाय आपल्या बायकोला साईड आज बाथरूम हाय आपल्या बायकोला कण सगळी सोय एका बाईची आम्हाला सोय करणं होई ना. हा 16108 बनले नाम खर्च आहे. लग्न लग्न करणं म्हणजे सोपी गोष्ट आहे का? तुम्हाला वाटते लग्न केलं म्हणजे जमलं का? जन्मभर त्या लग्नाची सप्लाय करत बसावं लागतं. ओग बापाला म्हणून झालं होतं बाबा तुम्ही लग्न केलं मी आम्ही करावं म्हणालो लग्नाला किती खर्च येते सगळा सांगा. बापान सांगितलं अजून झालाच नाही म्हणला हिशे कवा होते म्हणलं आता 3 लग्नाचा म्हणून इतके दिवस कसं राहते म्हणला
आज लग्नाचाच खर्च आहे का का तुझ्या मैसनं लग्न केलं म्हणला हा मग आता तू झालास म्हणला दोन कुणी झाल्या म्हणला आता तुमची सप्लाय करावं म्हणजे लग्नाचाच खर्च आहे लग्नच केलं असतं तर कुणी खर्च करणार हे लग्न पुरी उजवीनं पोराचे शिक्षण हे लग्नाचाच खर्च आहे आता जन्म भर जेवढा खर्च लागला तर तुझ्या मायमुळेच खर्च आहे महाभयान खर्च आहे आता कृष्ण काही साधा होता का 16,000 आत बांधली उगा मला सांगायला बरं वाटलं आहे का बरं खर्च हो त्याचा 16,108 दिवाण पदक 16,108 बॉक्स गाड्या 16,108 कपाट खर्च आहे कपाट आपल्या किती खर्च होतो नाही भाजप होता खर्च मानू नका 16,108 कूलर 16,108 वॉशिंग मशीन 16,108 टीव्ही प्रत्येक घरी टीव्ही बसली होती बस खास होता बघा कृष्णाचं कौतुक का करालो इतकं मी काही करू बोलित नाही बस 16,108 काय राहिला आणखी मिक्सर 16,108 खर्च तर थोडा आहे का मोठी एक गॅस सिलेंडर घेणं म्हणा आम्हाला जनतेची वेगवेगळी होती प्रत्येकाच्या घरी प्रत्येक सामान सुद्धा होत होता 16,108 बोल मला सगळे सारख्याच कंपनीचे सगळे एकच 16,108 कानाचे झुमक्याचे जोड म्हणजे काय राहिलं 16,108 मोबाईल बिन मोबाईलच माणूस नव्हतं ना माझ्या हलकेने कशाला घेतलं भारीच मोबाईल मोबाईलचा कोण आहे चिमण्याला माहित होऊन गेले मोहन मोबाईलचं सगळं चिमण्या दोन चिमण्या अशा शेतामध्ये इकडे एकांसावर बसली होती इकडे एकांसावर बसली होती तिथं पुजवण होते ते ही चिमणी दुसऱ्या चिमण्यात म्हणत गडबडी खाऊन पळायचं बघा का तो तिथं माणूस आहे पुजवण्याचा म्हणते माणूस आहे दुसरी चिमणी म्हणत हो निवांत काय ते माणूस नव्ह पुजवून आहे तुला कसं कळालं त्याच्यापासून मोबाईल नाही आपणही कंठामध्ये मनामध्ये कृष्णाला करा आपल्या सुद्धा जमना जीवनाचं बल होऊ शकते तुकाराम महाराजाचा जे जे काय झाला तुमचा का होऊ शकत नाही त्याच्या करताना जेवढी जन्मात आली तेवढ्यानं जय कृष्ण श्रीकृष्ण म्हणा मनातली आडी कुबुदी काढून टाकून सतत कृष्णाचं ध्यान करीत बसा तुमचा सुद्धा प्रकाश होतो बस उदार कुंभरबाजी करण्यापेक्षा हलकट कामं कुंभरबाजी करून घेण्यापेक्षा देवाला भरून राहिलं कंठामध्ये कृष्णा धरलं तर तुमचा सुद्धा जय म्हणून कंठात का धरला कशासाठी धरला असा कृष्ण भारी होता म्हणून आपणही भारी अवकाश सांगत करावा एकंदरीत कंठी धरीला कृष्ण मनी अवकाशनी प्रकाश काला वाटू एकमेका वैष्णव निका संग्रम विठोबाळ कुमार
कीर्तन संपलेला आहे. आता एक अभंग कार्याचा अभंग होईल. काला प्रत्येकाला बसण्या ठिकाणीच मिळेल. एक अभंग चाली होतील तर अभंग चाली काल्याचा प्रसाद आरती होईपर्यंत जागेवर कोणी उठू नये. Thank you.
Mulțumesc.